भोगल्यानंतर सत्तेच्या विस्पर्श 2 महिने 1 दिवस राज्याची सत्ता भोगल्यावर आता जर एखाद्या चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्याला विचार की सर्वात जाडी चवडी असणारा प्राणी कोणता, तो करून घेऊ काँग्रेस राष्ट्रवादी. सर्वात जाड कातडी असलेला प्राणी जर कोणता असेल तर तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. रावेर यावल मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा घेणाऱ्या बांधिलकी या पुस्तिकेचे प्रकाशन तसंच रावेर यावल मतदारसंघातील सावदा येथे आयोजित बूथ कार्यकर्ता मेळाव्यासाठी सुधीर मुनगंटीवार जळगाव दौऱ्यावर आले होते. या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांशी बोलत होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सत्तेचा उपयोग तुम्ही आपल्या परिवारासाठी केला, सत्तेचा उपयोग हा स्वतःच्या स्वार्थासाठी केला, सत्तेचा उपयोग आपली खर भरण्यासाठी केला. अरे सत्तेचा उपयोग गोरगरीबाच्या विकासाच्या सत्यासाठी केला असता तो मेरी भारत माता के पास तो सब कुछ है. 12 महिने वाहणाऱ्या नद्या आहेत, पण आमच्या नद्यात पाणी होतं पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यात पाणी नव्हतं म्हणून सिंचन चालू बाकी सर्व पक्ष एखाद्या नेत्याच्या परिवाराची खासगी संपत्ती आहे. भारतीय जनता पार्टी खरंतर रजिस्ट्रेशन करावं लागतं म्हणून आपण पार्टी लिहितो, अन्यथा हा भारतीय जनता परिवार आहे, हा तुमचा माझा परिवार आहे. इतर सर्व कार्यकर्ता एखाद्या जातीचा असेल, एखाद्या धर्माचा असेल, पण या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जात भारतीय जनता पार्टी आहे. आणि या ठिकाणी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं बोल या पक्षाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं एक यार कहला आप कोई मंत्री नहीं, कोई मुख्यमंत्री नहीं, किसी के जाड़ी के ऊपर लाल दिया नहीं रहेगा, क्योंकि आमच्या साठी लाल दिव्याची सत्ता महत्वाची नाही, तर लाल रक्ताचा गरीब माणूस आमच्या साठी केंद्र. सर्वात जाड कातडी असलेला प्राणी कोणता असा जर प्रश्न 25 वर्षांपूर्वी कोणी एखाद्या विद्यार्थ्याला केला तर तो विद्यार्थी गेंडा असं उत्तर द्यायचा. पण आज जर 4थी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला हाच प्रश्न केला तर तो विद्यार्थी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं उत्तर देईल, असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. विकासाची काम सुरू केल्यानंतर मात्र इथे फुटत. आता यांच्यासाठी पोटदुखी औषधी देण्याची योजना मांडली. आणि तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा तुम्ही, मला आठवत की एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की सर्वात चाळीत चमी असणारा प्राणी कोणता, तर 25 वर्षापूर्वी प्रश्न केला तर विद्यार्थी लिहायचे सर्वात चाळीत चमी असणारा प्राणी म्हणजे गेंडा. 52 वर्ष सत्ता भोगल्यानंतर 47 वर्ष 2 महिने 1 दिवस राज्याची सत्ता भोगल्यावर आता जर एखाद्या चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्याला विचारलं की सर्वात जाडी चवडी असणारा प्राणी कोणता, तो करून घेऊ काँग्रेस राष्ट्रवादी. 1000 पोपट मेल्यावर त्यांचा आत्मा विचारणा करायला हवा, तसे हे विरोधक आता पोपटासारखे बोलू लागलेत. शेतकऱ्यांसाठी भाजपने काय केलं अशी विचारणा विरोधक करतायत, मात्र जनतेने 47 वर्ष सत्ता दिली, मतं फेकून मारली, पण विरोधकांनी गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला अशी टीका देखील सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली. की आज काँग्रेस राष्ट्रवादी वाले 1000 पोपट मेल्यानंतर त्या
हजार पोपटाचा आत्मा भयांच्या रूपात यावा असे आता पोपटासारखे बोलताय. ते शेतकऱ्यांसाठी अगदी काय केलं, अरे 47 वर्ष 2 महिने 1 दिवस तुम्हाला सत्ता दिली, मत फेकून मारले, पण तुम्ही गोरगरीब शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. गोरगरीब शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर केलेल्या या टोकाच्या टीकेनंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याला नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.